वेलकम टू ऑल. टुडेज वी आर गोइंग टू लर्न नवोदय. तो नवोदय यामध्ये आपण असाइनमेंट 1.1 पाहणार आहोत. तर 1.1 मधील फर्स्ट क्वेश्चन, द नंबर 753,357 इज, हा नंबर दिलेला नंबर आपल्याला वर्डमध्ये दिलेल्या ऑप्शनमध्ये कुठला आहे तो आपल्याला बघावा लागेल. यासाठी आपण रफमध्ये पण आपण रायटिंग करू शकतो. हा नंबर रायटिंग करून घ्यायचा आहे 753,357. आता नंबर रायटिंग केल्यावर आपण त्या नंबरच्या वरच्या साईडला त्या नंबरचे प्रत्येक नंबरचे प्लेस रायटिंग करायचे. त्याप्रमाणे युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000 अँड लॅक, आणि त्यानुसारच तो नंबर रायटिंग करत आहे. ज्याप्रमाणे 7 ह्या लॅक प्लेसवर आहे म्हणून 7 लेकेज लाख याप्रमाणे रायटिंग करायचं. त्यानंतर 1,000 आणि 10,000 हे सोबत आपल्याला रीडिंग करावं लागेल म्हणून त्याला आपल्याला 53,000 म्हणावं लागेल. FIFTY 53,000. त्यानं 100 प्लेसवर कोण आहे, 3 दिलेलं आहे म्हणून इथं या ॲडिंग करावं लागेल 300. त्यानंतर 10 आणि युनिट प्लेस यामध्ये असणारा नंबर आपल्याला सोबत रीडिंग करावं लागेल. दिलेलं आहे 57, तर 57 याप्रमाणे आपल्याला रायटिंग करून ऑप्शनमधील दिलेल्या पर्यायामधून कुठलं ऑप्शन आहे ते आपल्याला बघावं लागेल. तर दिलेल्या ऑप्शनमधील ऑप्शन क्रमांक सी 753,357 हे त्याचं राईट ॲन्सर आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी इज राईट ॲन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, द ग्रेटेस्ट नंबर फॉर्म बाय युझिंग इच ऑफ द डिजिट 6, 4, 1, 8, 9 ओनली वन्स इज, म्हणजेच आपल्याला दिलेल्या नंबरपैकी म्हणजे 6, 4, 1, 8, 9 यापैकी आपल्याला ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा आहे. तर ग्रेटेस्ट नंबर तयार करण्यासाठी आपल्याला त्या दिलेल्यापैकी डिसेंडिंग ऑर्डर याप्रमाणे ते नंबर रायटिंग करायचे आहे, तेव्हाच आपल्याला ग्रेटेस्ट नंबर मिळेल. किंवा दिलेल्यापैकी जो बिग नंबर असेल तो अगोदर रायटिंग करायचा. तर दिलेल्यापैकी आहे 6, 4, 1, 8, 9 दिलेल्यापैकी बिग नंबर आहे 9, तर 9 अगोदर रायटिंग करायचा आहे. त्यानंतर 8, त्यानंतर ग्रेटेस्ट 6, त्यानंतर 4, त्यानंतर 1, त्यानंतर तो नंबर आपल्याला रीडिंग करायचा आहे. त्यासाठी 3 नंतर आपण कॉमा देऊन देऊ आणि तो नंबर आपण रीडिंग करू. तर 98,641 म्हणून इथे ऑप्शन क्रमांक बी इज द राईट ॲन्सर. ऑप्शन क्रमांक बीमध्ये दिलेला नंबर 98,641. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर अँड द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. आता केव्हाही आपल्याला स्मॉलेस्ट नंबर म्हटलं की 0 to 9 म्हणजेच 0 पासून तर 9 पर्यंत जे नंबर येतात हा झाला स्मॉलेस्ट नंबर. पण हा नंबर आपण नंबर तयार करताना 0 अगोदर फर्स्ट टाईममध्ये यूज करत नाही, तर तो यूज करतो आपण 1. 1 नंबर म्हटला की हा अगोदर 1 घ्यावा लागेल, त्यानंतर 0 घ्यावं लागेल स्मॉलेस्ट म्हटलं तर. द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर अँड द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर इज, आता इथे डिफरन्स म्हणजे फरक विचारलेला आहे, म्हणजेच आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर अँड द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबरचं. तर स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर, त्यानंतर ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर म्हटलं आपल्याला तर अगोदर 1 रायटिंग करावं लागेल, त्यानंतर जेवढे नंबर शिल्लक राहिले असेल त्या ठिकाणी आपल्याला 0 रायटिंग करावं लागेल. कारण कुठल्याही नंबरला स्मॉलेस्ट म्हटलं तर अगोदरच 0 रायटिंग करायचा
नसतो, अगोदर वन राइटिंग करायचं आहे, त्यानंतर राहिल्या ठिकाणी आपल्याला झिरो राइटिंग करावं लागेल. हा झालेला आहे स्मॉलेस्ट फाईव्ह डिजिट नंबर, कारण की झिरो हा स्मॉलेस्ट होल नंबर आहे आणि वन हा नॅचरल नंबर आहे, म्हणून आपल्याला अगोदर नॅचरल नंबर राइटिंग करावा लागतो. त्यानंतर ग्रेटेस्ट फोर डिजिट नंबर, ग्रेटेस्ट फोर डिजिट नंबर म्हटलं तर आपल्याला नाईनचा यूज करावा लागेल, तर आपण ग्रेटेस्ट फोर डिजिट नंबर नाईन राइटिंग करायचं आहे, नाईन 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 नाईन, आणि ते आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. तर झिरोमधून नाईन मायनस होत नाही, यासाठी आपल्याला लोन घ्यावं लागेल. बाजूच्याकडे पण नाही आहे, त्याच्याकडे पण नाही आहे, बाजूच्याकडे पण नाही आहे, म्हणून इथून या ठिकाणी राइटिंग करावं लागेल टेन, टेनकडून या ठिकाणी टेन, त्यानंतर या ठिकाणी, त्यानंतर या ठिकाणी, तर याच्याकडे राहते, याच्याकडे नाईन, याच्याकडे पण नाईन, याच्याकडे टेन मायनस नाईन वन, नाईन मायनस नाईन झिरो, नाईन मायनस नाईन झिरो, नाईन मायनस नाईन झिरो, झिरो राहतो, झिरो तसंचा तसाच. तर याचा ॲन्सर येईल वन. म्हणून दिलेल्या पर्यायापैकी ऑप्शन क्रमांक बी वन इज अ राईट ॲन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर, विच इज द स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर फॉर्म युझिंग द डिजिट विथ नाईन इन द टेन प्लेस. म्हणजे आपल्याला आता ऑप्शनमधील तो म्हणतो की स्मॉलेस्ट नंबर फोर डिजिट स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे, नाईन हा टेन प्लेसमध्ये आहे असा कुठला दिलेल्या पर्यायापैकी नंबर आहे. तर या दिलेल्या फोर पर्यायापैकी स्मॉलेस्ट नंबर हा ए नंबर आहे, म्हणजेच 1092 आहे, आणि त्या नंबरमध्ये टेन प्लेसवर नाईन पण आलेला आहे, म्हणून ए इज अ राईट ॲन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह, 16,813 इज रिटर्न ॲज, म्हणजे 16,813 हे कशाप्रमाणे रायटिंग केलं जाते ते आता तुम्हाला दिलेल्या ऑप्शनमधील तो नंबर आपल्याला ओळखायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण अगोदर असा क्वेश्चन आला तर अगोदर प्लेस रायटिंग करून घ्यायचे आहे रफमध्ये, युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक अँड टेन लॅक. तर त्यानंतर आपल्याला नंबर जसा रीडिंग करत असतो आपण त्याचप्रमाणे आपण रीडिंग करत तो नंबर त्या त्या प्लेसमध्ये रायटिंग करायचा आहे. तर इथे दिलेलं आहे 16 लॅक, म्हणून आपल्याला लॅक आणि टेन लॅकमध्ये वन आणि सिक्स याप्रमाणे रायटिंग करावं लागेल, 16 लॅक झालेले आहे. त्यानंतर 800 दिलेलं आहे, हंड्रेड दिलेलं आहे, 800 म्हणून हंड्रेडच्या प्लेसमध्ये आपल्याला एट रायटिंग करावं लागेल. त्यानंतर 13 दिलेले आहे, 1313 म्हणून इथं 1313 जे राहिलेल्या प्लेस आहेत त्या ठिकाणी आपल्याला 00 रायटिंग करावं लागेल, म्हणून इथे बाहेर नंबर निघतो. त्यानंतर 3 नंतर कॉमा द्यायचा आपल्याला, नंतर 2 नंतर, तो नंतर नंबर आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला बघावं लागेल कुठल्या नंबरवर आहे. तर 16,813 तर हा दिलेला आहे डी नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक डी इज अ राईट ॲन्सर. त्यानंतर विच सेट ऑफ नंबर इज इन ऑर्डर फ्रॉम ग्रेटेस्ट टू लिस्ट, म्हणजे कुठला सेट आहे, सेट म्हणजे संच, नंबर इज इन ऑर्डर फ्रॉम ग्रेटेस्ट टू लिस्ट, ग्रेटेस्ट म्हणजे मोठा, लिस्ट म्हणजे कमीत कमी, म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे कुठला ऑप्शन दिलेला आहे ते आपल्याला बघावं लागेल. तर डिसेंडिंगमध्ये आपल्याला बिग नंबर बघावा लागेल पहिले अगोदर. या ठिकाणी अशा वेळेस जर सर्व नंबर हे सर्व सेटमध्ये येत असेल तर अगोदर आपण स्वतःच ते नंबर आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे रायटिंग करावे लागेल. तर आपण एक संच, आपण एक सेट घेऊ अगोदर फर्स्ट नंबरचा. फर्स्ट नंबरपैकी आपल्याला बिग नंबर बघावा लागेल, कारण की सर्व नंबर सर्व सेटमध्ये आलेले आहे, एमध्ये पण सारखे नंबर आहे, बीमध्ये पण तेच नंबर आहे, सीमध्ये पण डीमध्ये पण, पण ते नंबर उलटसुलट याप्रमाणे रायटिंग केलेले आहे, म्हणून आपल्याला एमधूनच आपण एक सेट घेऊ आणि तोच आपण डिसेंडिंगप्रमाणे रायटिंग करू, म्हणजे ग्रेटेस्ट टू लिस्ट. आता ऑप्शन क्रमांक एमधील ग्रेटेस्ट नंबर जो दिलेला आहे 82,341, त्यानंतर नेक्स्ट जो बिग दिलेला आहे त्यामध्ये दिलेला आहे 81,427, त्यानंतर
नेक्स्ट है 63,178, 63,178। त्यानंतर नेक्स्ट नंबर 16,378, 16,378। आता हा आहे ग्रेटेस्ट टू लिस्ट, म्हणजे मोठ्याकडून लहान्याकडे, म्हणून हा पर्याय आपल्याला बघावा लागेल ऑप्शन म्हणून दिलेल्यापैकी कुठला आहे। तर ऑप्शन म्हणून दिलेल्यापैकी फोर नंबरचा पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे, तो ग्रेटेस्ट टू लिस्ट आहे। ओके, हे आपण काय बरं केलेलं आहे, कारण की सर्व ऑप्शनमध्ये सर्व नंबर हे सेम आलेले आहे म्हणून। ओके, त्यानंतर सेवन नंबर, द स्मॉलेस्ट नंबर फॉर्म बाय युझिंग द डिजिट 45301 इज। इथे पण आपल्याला ऑप्शनमधून बघावं लागेल की 45301 या नंबरचा यूज करून स्मॉलेस्ट नंबर कुठला तयार झालेला आहे। 45301 स्मॉलेस्ट म्हणजे आपल्याला अगोदर यामधला स्मॉलेस्ट हा झिरोने घ्यायचा, अगोदर वन घ्यावा लागेल, म्हणून आपण वन अगोदर रायटिंग करायचा, त्यानंतर आपल्याला झिरो रायटिंग करावं लागेल। त्यानंतर स्मॉल नंबर 3 दिलेला आहे, त्यानंतर 4, त्यानंतर 5, म्हणजे 10,345 हा नंबर स्मॉलेस्ट आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ए इज अ राईट ॲन्सर। त्यानंतर 8 नंबर, इफ द सम, सम म्हणजे ॲडिशन, इफ द सम ऑफ द नंबर रिटन इन ईच रो कॉलम अँड डायगोनल इज द सेम, देन द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय अँड झेड रिस्पेक्टिवली आर। तर या ठिकाणी आपल्याला हा क्वेश्चन सांगत आहे की जे बॉक्समध्ये नंबर दिलेले आहे त्याची कॉलम म्हणजेच उभी जी ॲडिशन आहे ते पण सेम येणार आहे, त्याचप्रमाणे आडव्याप्रमाणे जर केली आपण ते पण आपल्याला सेमच मिळणार आहे, डायगोनलमध्ये जर केली म्हणजे तिरव्याप्रमाणे पण ते पण सेम येणार आहे। तर अशा वेळेस आपल्याला एक्स आणि वाय आणि झेड ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, तर अशा वेळेस आपण बॉक्स रायटिंग करून घ्यायचा अगोदर। तर तो सांगत आहे की 8, 3 अँड 4 याची जी ॲडिशन आहे म्हणजे सम आहे ती सारखी आहे, म्हणजे 8 आणि 4, 12, 12 आणि 3, 15, तर याची ॲडिशन आलेली आहे 15। आणि तेच नंबर जर आपण हॉरिझॉन्टल घेतले त्याची पण ॲडिशन 15 येणार आहे, म्हणजेच 9 आणि 4 आणि 4, 13, 13 आणि 2, 15, तर याची पण आपल्याला 15 आलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्याला काढावं लागेल एक्स, अगोदर आपल्याला इथे एक्सची निघणार आहे कारण की 8 आणि 1, 9 आणि टोटल याची किती दिलेली आहे 15, टोटल 15 दिलेली आहे, जे राहिलेली ॲडिशन 8 आणि 1 ते 15 मायनस करावं लागेल, म्हणजेच 15 मायनस 9 जर केली आपल्याला तर आपल्याला एक्स मिळेल, म्हणजे 15 मायनस 9 हे आलेले आहे 6, म्हणजे 6 म्हणजेच काय होईल एक्स, 15 मायनस 9 इज इक्वल टू 6, 6 म्हणजेच एक्स आलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे दोन नंबर दिलेले आहे वाय आणि झेड, तर अशा वेळेस आपल्याला जे राहिलेले नंबर आहे जे जे नंबर राहिलेले आहे त्याची ॲडिशन करावं लागेल, म्हणजे तिन्हीची ॲडिशन किती राहते 15, तर 15 आपल्याला जे नंबर आहे त्याची ॲडिशन मायनस करावं लागेल, म्हणजे 9 आणि 1 10 झालेलं आहे, तर -10 करावं लागेल, 15 मायनस 10 तिथे ॲन्सर आलेला आहे 5, म्हणजे 5 कोण आहे 5 झालेला आहे वाय, वाय म्हणजेच 5। ओके, तर आता वाय म्हणजे इथं झालेला आहे 5, आता झेड राहिलेला आहे टोटल याची ॲडिशन राहते 15 मायनस जे नंबर राह दिलेले त्या दोन नंबरचे आपल्याला ॲडिशन करून ते 15 मायनस करायचे, इथे दिले वाय म्हणजे 5 आणि 3, 5 आणि 3, 8, तर 8 आपल्याला मायनस करावं लागेल 15 मायनस 8 तिथं झालेलं आहे 7, 7 म्हणजे कोण झालेलं आहे झेड, म्हणून या ठिकाणी एक्स बरोबर कोण झालेलं आहे 6, त्यानंतर वाय बरोबर 5, त्यानंतर झेड झेड बरोबर आलेलं आहे 7, म्हणून आपल्याला ऑप्शनमध्ये आता या ऑप्शनमध्ये बघताना एक्स वाय आणि झेड याचप्रमाणे बघायचा, एक्सची आहे 6, त्यानंतर वायची दिलेली आहे 5 आणि झेडची 7,
ऑप्शन क्रमांक ए इज अ राइट आंसर. ओके आई होप यू विल अंडरस्टैंड. नाउ द असाइनमेंट 1.1. त्यानंतर असाइनमेंट 1.1 मधील होमवर्क क्वेश्चन चे आंसर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये रायटिंग करून द्यायचं आहे. तर क्वेश्चन 45,30,010 रिटर्न इज, याचं आन्सर दिलेल्या ऑप्शनमधील कुठला ऑप्शन हा राईट ऑप्शन आहे तो कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सेंड करा. दिलेल्या स्टुडंटचे नेम हे नेक्स्ट 1.2 मध्ये अनाऊन्स केलं जाईल. ओके थँक्यू.